विद्यार्थ्यांना एका नंबर स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपण सर्वांच्याच स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्याकारणास्त या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे मी आपल्या सर्वांसाठी सहा महिन्याच्या कठोर प्रयत्नातून पंधरा हजारपेक्षा जास्त एम पी एस सी लेवलच्या जी के क्वेश्चनचे एक ईबुक बनवलेली आहे आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की जर आपण नोकरी मिळवण्यासाठी खरंच मेहनत करत असाल तर ती ई बुक नक्कीच घ्यायचं आहे आणि त्या ईबुकला घेण्यासाठी जो लिंक आहे या व्हिडिओच्या किंवा सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि आपल्याला थोडी त्याची किंमत जास्त वाटू शकते पण विचार करा की आपण प्रिंटेड केलेली जी बुक असते त्यामध्ये एक हजार पण जी के क्वेश्चन्स नसतात परंतु त्याची किंमत साडेचार ते पाचशे असते आणि या केमध्ये आपल्याला पंधरा हजारपेक्षा जास्त जी जीके कोर्सेस मिळणार आहेत त्यासमोर जी ही किंमत आहे ती खूपच कमी आहे आपण नक्कीच घ्यायचं आहे रिक्वेस्ट आहे कारण त्यामध्ये आपल्याला जे ज्ञान मिळणार आहे ते आतोनात आहे त्यामुळे आपल्याला ती ई बुक नक्कीच घ्यायची आहे ईबुक घेण्यासाठी मित्रांनो आता सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर म्हणजेच या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी ई बुकचा लिंक दिसेल हे आणि यावर क्लिक करून आपल्याला तो ई बुक नक्कीच घ्यायचा आहे तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे जास्त प्रमाण आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण किंवा संख्या जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य मित्रांनो महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे महाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची संख्या ही एकूण किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची संख्या आहे चौदा एवढी आहे आणि मित्रांनो आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणजेच ज्या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी पाऊस पडतो तो जिल्हा असतो पाहूया पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी कोणत्या सत्य सत्याग्रहामध्ये अस्पृश्यांना हिंदू मंदिरामध्ये प्रवेशाची मागणी करण्यात आलेली होती खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहामध्ये हिंदू मंदिरामध्ये प्रवेशाची मागणी करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक दोन वायकोम सत्याग्रहामध्ये अस्पृश्यांना हिंदू मंदिरामध्ये प्रवेशाची मागणी करण्यात आलेली होती पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी उषा मेहता यांनी कोणत्या आंदोलनादरम्यान रेडिओ चालवला होता ते सांगायचं आहे उषा मेहता यांनी खालीलपैकी कोणत्या आंदोलनादरम्यान रेडिओ चालवला होता ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर चार चार ग्राहक चलेजाव आंदोलनात दरम्यान उषा मेहता यांनी रेडिओ चालवलेला होता पुढचा प्रश्न पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे एकूण किती समित्यांचे सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण घटना समितीच्या किती सदस्यांचे समित्यांचे सदस्य होते ऑप्शन क्रमांक एकूण दहा समित्यांचे सदस्य जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीमध्ये होते पुढचा प्रश्न पाहूया घटना समितीच्या सर्वात जास्त समित्यांचे सदस्य खालीलपैकी कोणते समाज होते ते सांगायचे आहे घटना समितीच्या सर्वात जास्त समित्यांचे सदस्य के कोणते समाज होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे घटना समितीच्या सर्वात जास्त समित्यांचे सदस्य होते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील ईशान्य सीमेलगत खालीलपैकी कोणत्या टेकड्या आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील दरकेश या टेकड्या जे आहे मित्रांनो ईशान्य सीमेलगत स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता तर सर्वात कमी आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे पुढचा प्रश्न पाहूया पा भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना करण्यात येत असते भारतामध्ये दर एकूण किती वर्षांनी पशुगणना केली जाते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील दर पाच वर्षांनी भारतामध्ये पशुगणना केली जात असते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी शरीरातील पांढऱ्या पेशींचा जीवनकाळ एकूण किती दिवसाचा असतो ते सांगायचं आहे शरीरातील पांढऱ्या जीवनकाळ एकूण किती दिवसाचा असतो ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील दोन ते पाच दिवसाचा जो जीवनकाळ आहे शरीरातील पांढऱ्या पेशींचा असतो पुढचा प्रश्न पाहूया मानवी शरीरामध्ये साधारणतः एकूण किती लिटर रक्त असते ते सांगायचं आहे मानवी शरीरामध्ये साधारणतः एकूण किती लिटर रक्त असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पाच ते आठ लिटर रक्त जे आहे मानवी शरीरामध्ये साधारणतः समाविष्ट असते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती सदस्य उपस्थित होते घटना समितीच्या सर्वात पहिल्या अधिवेशनाला एकूण किती सदस्य होते ऑप्शन क्रमांक एक एक राहील दोनशे अकरा सदस्य जे आहे घटना समितीच्या सर्वात पहिल्या अधिवेशनामध्ये हजर होते पुढचा प्रश्न पाहूया लुंबिनिया प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाणी खालीलपैकी कोणाचा जन्म झालेला आहे ते सांगायचं आहे लुंबिनिया प्रसिद्ध व पवित्र ठिकाणी खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील भगवान गौतम बुद्ध यांचा जो जन्म आहे लुंबिनिया पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया कारभूमी संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे कारभूमी संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो पण पहिल्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खारभूमी संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया कोविड लसीची सुरुवात करणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश खालील पैकी आहे कोविड लसीची सुरुवात करणारा जगातील प्रथम देश खालील पैकी आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील लसिया हा जो देश आहे कोविड लसीची सुरुवात करणारा जगामधील प्रथम देश ठरलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया शरीरातील सर्वात मोठी लाळ स्तरावणारी ग्रंथी खालील पैकी कोणती आहे शरीरातील सर्वात मोठी लाळ स्त्रावणारी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कर्णमूल ही जी ग्रंथी आहे शरीरामध्ये सर्वात जास्त लाल स्त्रावणारी ग्रंथी आहे पुढचा प्रश्न पाहूया विधानसभेचे निर्वाचित सदस्य कोणाच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात ते सांगायचं आहे विधानसभेचे निर्वाचित सदस्य खालीलपैकी कोणाच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे निर्वाचित सदस्य भाग घेतात पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी खालीलपैकी कोण कोणते रोग हे हवे मार्फत पसरणारे आहेत ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणकोणते रोग हे हवेमार्फत पसरतात ऑप्शन क्रमांक चार राहील इन्फ्लुएन्झा सर्दी तसेच क्षयरोग हे सर्व रोग हवेमार्फत पसरणारे आहेत पुढचा प्रश्न पाहूया ब्रॉन्झ मेडल खालीलपैकी कशापासून बनवले जात असते ब्रॉन्झ मेडल खालीलपैकी कशापासून बनवले येत असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील तांब्यापासून जे आहे ब्रॉन्झ मेडल बनवले जात असते पुढचा प्रश्न पाहूया ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश एकूण किती टक्के असतो ते सांगायचं आहे ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश एकूण किती टक्के केला जात असतो ऑप्शन क्रमांक एक आहे ब्रॉन्झ झालेला असतो पुढचा प्रश्न पाहूया कापसाच्या उत्पादना क्रमांकाचे राज्य खालील पैकी कोणते आहे कापसाच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य भारतातील कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्र राज्य कापसाच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनलेले होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून कोणत्या वर्षे स्वीकारण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील सोळाशे चौऱ्याहत्तर या वर्षीचे आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून स्वीकारण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते ते सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे कोणत्या ठिकाणच्या सुलतान सेनेचे सेनापती होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विजापूर येथील सुलतान सेनेचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील एक सेनापती होते पुढचा प्रश्न पाहूया नांदेड हा जिल्हा कोणत्या धर्मातील नागरिकांचे तीर्थक्षेत्र आहे ते सांगायचं आहे नांदेड जिल्हा खालीलपैकी कोणत्या धर्मातील नागरिकांचे तीर्थक्षेत्र आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो सिख धर्मातील नागरिकांचे तीर्थक्षेत्र नांदेड हा जिल्हा बनलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया महात्मा फुले यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी कितव्या वर्षी झाला होता ते सांगायचं आहे महात्मा फुले यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी एकूण कित्या वर्षी करण्यात आलेला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो महात्मा फुले यांच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न पाहूया जीवाश्म इंधन खालीलपैकी कोणाला म्हटले जाते ते सांगायचं आहे जीवाश्म इंधन या नावाने खालीलपैकी कोणत्या इंधनास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कोळसा या इंधनात जे आहे जीवाश्म इंधन संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहूया सफरचंदामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्त्वाचा समावेश ते सांगायचं आहे सफरचंदामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील जीवनसत्व आहे सफरचंदामध्ये प्रामुख्याने समाविष्ट असते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेले आहे ते सांगायचं आहे भारताचे राष्ट्रगीत खालील पैकी कोणामार्फत लिहिण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील रवींद्रनाथ टागोर यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रगीत लिहिण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया ध्यानचंद पुरस्काराची सध्याची रक्कम एकूण किती लाख रुपये आहे ते सांगायचं आहे ध्यानचंद पुरस्काराची सध्याची रक्कम एकूण किती लाख करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील दहा लाख जे आहे ध्यानचंद पुरस्काराची सध्याची रक्कम आहे पुढचा प्रश्न पाहूया दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला ला आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला ला खालीलपैकी आर्य समाजाची स्थापना कोठे करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक एक इक्र आहे सर्वप्रथम मुंबई या ठिकाणी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला ला आर्य समाजाची स्थापना करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया मी ख्रिश्चन धर्म का घेतला असा कोणत्या महिलेने लेख लिहिलेला होता ते सांगायचं आहे मी ख्रिश्चन धर्म का घेतला हा लेख खालील पैकी कोणामार्फत लिहिण्यात आलेला होता ऑप्शन क्रमांक दोन विकरायला मित्रांनो पंडिता रामाबाई यांच्यामार्फत मी ख्रिश्चन धर्म का घेतला असा लेख लिहिण्यात आलेला होता पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे बहुजन समाजातून तलाट्यांच्या नेमणुका कोणी केलेल्या होत्या ते सांगायचं आहे बहुजन समाजातून तलाट्यांच्या नेमणुका खालील पैकी कोणामार्फत करण्यात आलेल्या होत्या ऑप्शन क्रमांक दोन विकरा हे छत्रपती शाहू महाराज यांच्यामार्फत बहुजन समाजातून तलाट्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या होत्या देशामध्ये सर्वाधिक कुपोषित मुले खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत देशातील सर्वाधिक कुपोषित मुले खालीलपैकी कोणत्या राज्या आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील उत्तर प्रदेश राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कुपोषित मुले स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी वृत्तपत्राचे एकूण किती वर्ष संपादक व्यक्ती होते गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे एकूण किती वर्ष संपादक होते ऑप्शन क्रमांक कर मित्रांनो या ठिकाणी चार योग्य राहील एकूण सात वर्षाचे आहे गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते पुढचा प्रश्न पाहू कृषी निर्यात बंदर म्हणून खालील पैकी कोणत्या असं ओळखले जात असते कृषी निर्यात बंदर असे खालीलपैकी कोणत्या बंदरास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन किती एन्नोर एन्डोर बंदरासचे आहे कृषी निर्यात बंदर म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूया राज्य आणीबाणीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते राज्य आणीबाणीला खालील पैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन इक्र हे राष्ट्रपती राजवट या दुसऱ्या नावाने राज्य आणीबाणीला ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न पाहूया वंदे मातरम गीत सर्वप्रथम कोणाच्या कोणत्या अधिवेशनामध्ये गायण्यात आलेले होते ते सांगायचं आहे वंदे मातरम हे गीत सर्वप्रथम कोणाच्या अधिवेशनामध्ये गायण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक एक इकडे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम वंदे मातरम गीत गायण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया वंदे मातरम गीत कोणत्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच गायले गेलेले होते ते सांगायचं आहे वंदे मातरम गीत राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच गायले गेलेले होते ऑप्शन क्रमांक चार कोलकाता अधिवेशनामध्ये सर्वप्रथम वंदे मातरम गीत गायण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया मानवाचे हृदय प्रत्येक टोक्याला किती मिलीलिटर रक्त ढकल ते सांगायचं आहे मानवाचे हृदय प्रत्येक प्रत्येक ठोक्याला एकूण किती मिलीलीटर रक्त ढकलत असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो मानवाचे हृदय जे आहे पंच्याहत्तर मिलीलीटर रक्त जे आहे प्रत्येक ठोक्याच्या वेळेस ढकलत असते पुढचा प्रश्न पाहूया सर्वात जास्त एकसिंग गेंडा कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे ते सांगायचं आहे सर्वात जास्त एक सिंगी गेंडा खालीलपैकी कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी एक योग्य राहील काजीरंगा नॅशनल पार्कमध्ये सर्वात जास्त मध्ये एक गेंड्यांची संख्या स्थित आहे कोणत्या राज्यात चार स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे ते सांगायचं आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चार स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे ऑप्शन क्रमांक चार राहील पश्चिम बंगाल राज्यामध्ये चार स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणती परिषद भरवण्यात आली होती ते सांगायचं आहे भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी खालीलपैकी कोणती परिषद भरवण्याची मागणी करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील गोलमेज परिषद भरण्याची मागणी जे आहे भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आलेली होती भारतात कोणता उद्योग सर्वात जास्त प्रमाणामध्ये रोजगार पुरवतो ते सांगायचं आहे भारतातील कोणता उद्योग जो आहे सर्वात जास्त प्रमाणामध्ये रोजगार पुरवतो ऑप्शन क्रमांक दोन राहील वस्त्र उद्योग भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये रोज पुरवणार उद्योग आहे पुढचा प्रश्न पाहूया लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या कुटुंबात झालेला होता लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या कुटुंबात झालेला होता ऑप्शन क्रमांक एक युग्य राहील ब्राह्मण कुटुंबामध्ये लोकमान्य टिळक यांचा जन्म झालेला होता पुढचा प्रश्न पाहूया दुधामध्ये खालीलपैकी कोण कोणकोणते घटक समाविष्ट असतात ते सांगायचं आहे दुधामध्ये खालीलपैकी कोणकोणते घटक समाविष्ट असतात ऑप्शन क्रमांक चार राहील जीवनसत्व चार प्रतिने हे सर्व घटक दुधामध्ये समाविष्ट झालेले असतात पुढचा प्रश्न पाहूया बिंदुसरा नदीवरील बिंदुसरा धरण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये स्थित आहे बिंदुसरा नदीवरील बिंदुसरा हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक बिंदुसरा नदीवरील बिंदुसरा धरण बीड जिल्ह्यामध्ये स्थित आहे प्रश्न पाहूया या ठिकाणी भाटगर धरण खालील पैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ते सांगायचं आहे भाटगर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वेळवंडी नदीवरचे आहे भाटकर धरण बांधण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया हाडपा ही प्राचीन संस्कृतीचे ठिकाणी सध्या कोणत्या देशात आहेत ते सांगायचं आहे, आहे मित्रांनो हडप हे प्राचीन संस्कृतीचे ठिकाणी खालील पैकी कोणत्या देशात येतात ऑप्शन क्रमांक चार राहील पाकिस्तान देशामध्ये सध्या हडप्पा हे प्राचीन संस्कृतीचे ठिकाणी स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी एकोण किती लाखाची असते ते सांगायचं आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी एकूण किती लाखाची असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पाच लाखाचे जे आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी असते पुढचा प्रश्न पाहूया पेन्सिलमधील काळ्या भागाला कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे पेन्सिलमधील काळ्या भागाला खालील पैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन ग्राहक ग्राफाईट या नावाने जे आहे पेन्सिलमधील काळ्या भागाला ओळखले जात असते पुढचा प्रश्न पाहूया भारतीय रिझर्व्ह बँकेची मुख्यालयखालील पैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय खालील पैकी कोणत्या शहरात आहे ऑप्शन क्रमांक एकीगृहाल मुंबई शहरामध्ये भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालील पैकी कोणते असते जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालील पैकी कोणते असते ऑप्शन क्रमांक तीनूगृहा आहे लोकसभा हे जे सभागृह आहे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असते तर विद्यार्थ्यांनो आजची सुपर क्लास जर आपल्याला आवडली असेल सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे आणि तसेच चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि पंधरा हजारपेक्षा जास्त एम पी सी लेवलचे जी की क्वेश्चनची ईबुक हवे असेल लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जर डिस्क्रिप्शन समजत नसेल सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा ईबुकचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल तर मिळतो कड स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये